यांची सुद्धा नोंद घ्या. वा. आणि जेवणाची सुद्धा अरेंजमेंट करण्यात येईल गजेंद्र खारपुडेकडून. 3,000 लोक 4,000 लोक कॅटरची व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे. येत्या 2 महिन्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारे कार्यक्रम घेता येत नाही याची नोंद घ्या. धन्यवाद. हा मित्र हो, शाहीर साहेबांना प्रश्न केला होता. मी ज्यावेळी आलो होतो फक्त राधा कृष्णाची कोण पूर्वी जन्माची, आणि मग गणपती आणि त्याला मग वाहन उंदराचं होत, आणि तो मग या युगात मेला तर कोण आहे म्हणून गणपती कृष्णाची मी तुम्हाला सांगितलं बहीण, पण कृष्णाची मामी पुनर्जन्मातली ते काही वेळ त्या प्रसंग वाचायचा की थोडं वेळ होत असते आल्यावर लागलो का मी कृष्णाची मामी आणि गणपती त्याचं म्हटलं तर मग मथारपण झालं. गणपतीच्या पुढे जे आपण 10 दिवस जोत ठेवतो ते जोत पाणी वाढलं म्हटलं ना, पाणी पाणी कोण प्यालं मग पाणी प्यायला मेलं, तर ते गणपतीच्या समोर जे जोत आहे या ज्योतीचा जर तेल सरलं तर ज्योत विझून जाते. हे आधारित आहे गोष्ट, अशी उलटी बोलू नको. सांगताना घमंडी प्रश्न केला, मी प्रश्न काय अर्ध्या जेवतो अर्ध्या टाकतो, मला बेमानकी करायची नाही. तू अर्ध्या प्रश्नाचं उत्तर देत प्रश्न 35 कार्यक्रम झाले माय वर्ष 9 झाले कार्यक्रम करून राहतो असं. आणि इकडे काय सांगत का मागच्या मागच्या कार्यक्रमाचाच गंध म्हटला पढाळे. ओहो नारायण दादा पढाळे तू आता मी तुला काय म्हणू, मी मागच्या क्या किया हा गंध म्हटला कम से कम अर्धे लोक आले असेल त्याच्यातले. ओ थांब का भाऊ, हा हा क्या किया याचा लोक गंध म्हटला. आज 6 साल पहिले म्हटला सगुणातून येऊन गवळण निर्गुणात नेली सांगाचे कोणासंग गेली हे गवळण म्हटली होती. काय उर्मिला बाई अशी उलटी बोलू नको. आता खरं दादा अरे प्रभाकर म्हणजे हा दुसरी गोष्ट. दुसरी गोष्ट बाईनं सांगितलं कलियुगामध्ये वाहन कोणाचं, कलियुगामध्ये वाहन जुनं सांग अनंत युग, अनंत युगातच अनंत युगातच वाहन जे जुनं उंदराचं आहे तेच राहील बरं. द्वापार युगात, द्वापार युगात कृष्ण होता आणि अनंत युगात अनंत युगात अनंत ह्या कलियुगात अनंत होता, द्वापार युगात कृष्ण वाहन आणि अनंत अनंत वाहन आता आहे काय. काय उर्मिला तुला असं वाटतं का अभ्यास कर म्हणत गाणं म्हणून राहिली चव नाही बह्याडे. प्रभाकर म्हणते ना मला डोंगरी गाव उर्मिला उर्मिला मी शेख आमच्या गजेंद्र दादा साहेब उर्मिला नंबर 1 आहे म्हटलं एक नंबरची नाम केला बडा उर्मिला मगर दिल के राशोटा फुटा तमाशा ला कर तुरे दुनिया में लुटाओ. खोटी बोलता फुटा तमाशा ला कर तुरे दुनिया में लुटा दिल की किताब खोल तब तुझे मैं उर्मिला शाहिर कहूंगा नहीं तो तेरा दिल और तुझे मैं आज मेरे घर पे चुरा के ले जाऊंगा. प्रभाकर म्हणते मला काय अभावर तू न ठोक अभावर तू न ठोक हे खाल तू न पोक वर तू न ठोक हे खाल तू न पोक वर वर हाता का करू नको उलटी बोलू नको मी चालू नको उलटी बोलू नको मी चालू नको.
दिवस सासू मेली आता सून मेली वावा वरतून ठोकय खालतून पोकय वरवर हातवर मिला करू नको उलटी बोलू नको लंबी चालू नको काय म्हणतो उर्मिला हो मुंद्रे साहेब काय गेले नाही गेले बा मासारण मैदानी उर्मिला मासाची स्वरात गाणं बघ तुझा मासारण मैदानी तू आमचा हा खेळ तुझा माझा ओ मुंद्रे खाली बसा तुझा माझा रण मैदानी दुय्यमचा हा खेळ अभिमानाचा उडको वेळे रात्रभर आहे ओ वेळ ज्ञानी कुस्ती ओ ज्ञानी कुस्ती तुझी जीवंत मस्ती नाका नका ने तू सोडू नको उलटी बोलू नको लंबी चालू नको उलटी बोलू नको लंबी चालू नको कांदे तू सोलू नको उलटी बोलू नको लंबी चालू नको म्हणून काय म्हणतो सरके बसा ना तुम्ही बाहेर काढलो हॅलो म्हणून काय म्हणतो उर्मिला जेवणाची अरेंजमेंट केली आहे शहराने तिकडे जाव दुसरा फळ उलटी बोलू नको लंबी चालू नको घोरपळ त्यांच्या घरी जा जेवणाची अरेंजमेंट केली घोरपळ सर पाहिले काय की कशी मासोळी गळवळ बसली घोरपड सर पाले काय की कशी हे मासोळी गवसली आणि काळी चिमणी दवा न मेली पण ह्या घुबडीले नाही दिसली काळी चिमणी दवा न मेली पण ह्या घुबडीले नाही दिसली ओ लंगडी लावा ओ लंगडी लावा ओळख ठेवा बोले जास्त तू आज येलो नको बोलू नको लंबी चालू नको चालू नको अर्ध्यालाच पिवळं पाणी हे मेंढकी आली बघ बापाची अर्ध्यालाच पिवळं पाणी हे मेंढकी आली बापा बघ बापाची नवल खूप झाली इच्छा विच्छा धरून या गुरु घराण्याची शाहीर प्रभाकर म्हणे शाहीर प्रभाकर म्हणे उर्मिला तुझे माया संग खेळू नको उलटी बोलू नको लंबी चालू नको उलटी बोलू नको लंबी चालू नको सदाशिव बोला जब तक गोरी तेरी जवानी और जब तक तेरी जवानी तब तक तेरी शान है जीव द्या जब तक तेरी जवानी तब तक तेरी शान है Thank you.
तेरी जवानी गोरी, जब तक तेरी जवानी तब तक तेरी शान है। दो दिन की जिंदगी उर्मिला फजूल तेरा अभिमान है। क्या बात है, ये दे मट्टी का मट्टी में मिल जाएगा, तू जाने के बाद तुझे कौवा कुत्ता न खाएगा। काय म्हणतो आई गोरी नहीं जाने, आई गोरी गोरी तुझे को आई जवानी, गोरी तुझे को गोरे गोरे का आई जवानी, गोरी तुझे को गोरे गोरे का आहा।
हुंड्यासाठी त्या सून मारली पण आडबेलने खनादी तिकडे शानपणा सांगता पहिले सुधर पहिले सुधर आणि मग ज्ञान सांग मग बात करी दर हा मग बात करी दर प्रभाकर म्हणते म्हटलं मले पाय कसा आहे तर हुंड्यासाठी काय म्हणावं लागते तो मी एका देशाचे पोर करून वीर हुंड पोरीचा घेऊ नका प्रभाकर शाहीर वयाच्या 15 वर्षी लग्न झालं पोरगा कंडक्टर सुन बडे बाबू लहान पोरगा भंडारा जिल्ह्यातून बदलून नागपूरला ना बाबा बँकेमध्ये काय पैसे मागतात तेच तर परमेश्वरानं लय वयाच्या 15 वर्षी लग्न झालं मग शेवटला काय हो शेवटला शेवटला याला ठेवला वावराय ना बाबू किशोर माझ्या तानुल्या तानुल्या रे माझ्या सोनुल्या बापा सोनुल्या अरे हे बापा सोनुल्या सोनुल्या रे किशोर अरे एक तर इकडे आनंद सांगा वाटतंय एक तर सांगताना दुःख वाटते काय झालं किशोर लहानपणापासून तू आई मेली रे बाबा तुया सांभाळ केला रे खरी गोष्ट आहे म्हणून किशोर आता तुझे लग्न जोडण्याची तयारी झाली आलो का मी लग्नाला नाही तुम्ही करून घ्या अरे किशोर आजकाल मध्ये करून घ्या करून घ्या ना नाही नाही तुझेच लग्न करतो हा म्हणून आपल्याला पोरगी पाहायला जायचं आहे आणि नागपूरला उर्मिलाची पोरगी तुम्हाला गरज आहे मला गरज आहे सासू पाहणार एखादी उर्मिलाची पोरगी पाहायला जाऊ ना आता पोरीची माय चालते म्हणून आपल्याला चालतं का हो दोघी दोघी चालते अरे वा रे पोरगी पोरीची माय चालतं का लवकर चला येतो मी बघा लवकर ये लवकर पाय आपल्या झालं की भंडारा जिल्ह्यात बरं वटे जर खोसले तर काय म्हणून उर्मिला बाई आमच्या गल्लाला खेळायला का तिची पोरगी करायची कपडे साडी साईज अरे वा चाल बरं पटकन तिली लुगडं घेऊ आपण तिली फोटले तसं कळू भाऊ नाही पाठवलं तर तिच्या झाली लुगडं आपण चाल घेऊन तेरा चलवा मिला देना हमको तेरा जलवा मिला देना हमको तेरा जलवा मिला देना हमको
जबरदस्त मंडपही बरा दिसून राहिला. डोंगरी पण मंडप टाकायला गजेंद्र भाऊचं म्हणलं सहकार्य राहिले. तिने जबरदस्त सहकार्य ह्याच मंडपात लावून म्हटलं. आज काय हो मी तसंच म्हणत होतो. हा पाय मी आवाज देतो. माझे मतलब पुरुषोत्तम राव. पुरुषोत्तम राव. पुरुषोत्तम राव. अरे नमस्कार. हो नमस्कार पुरुषोत्तम राव. पा मला सदाशिवने सांगितलं का पुरुषोत्तमच्या गावात हो उर्मिला बाईची पोरगी आहे. हो तर आम्ही आलो तुमच्याकडे. जमन काय तुमच्याकडून? अरे हे बरोबर आहे. बायको गावात गोष्ट काही झाली. आता मुलगी तो आहे पण माझा एक मित्र आहे तो सदाशिव. त्यांनी मला हे सांगितलं होतं. पण काय सांगितलं होतं? तुमच्याकडे एक मुलगा आहे आणि त्याच्याही मित्राचीच आहे. पण गोष्ट कशी झाली आता याच्यात कारण कसं आहे? मुलगी आहे जरा शिक स्टँड. मुलगी स्टँड तर माय पोरगा जबरदस्त स्टँडवर आहे. म्हटलं मी मास्टर आहे का? मी का? मी कलेक्टर होतो. पाहिलं काय मले? 5-6 महिने अगोदर पाहिलं काय त्याला? काय काय म्हणतो घरी? वखरावर बांधून दिसला होता. विचारलं पहिलं काय 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 त्याच्या घरी विचारू. वार वाकवाल बाबू. काय काय तुमच्या? 50 एकर जमीन. अरे वार वा. 80 हले. 80 हले. 30 म्हशी. अरे वार वा. 1000 रुपये काय म्हटलं? दूध किती निघते? 3 लिटर. दूध विकत कुठं? विकतो आम्ही बाबडे. भारशिंगेला पूर्ण दूध विकता? तुम्ही काय शेण खाता? नाही आम्ही शेण नाही खात. आम्ही अनाज खातो. मग दूध तर विकता. म्हशीचं दूध तुम्ही विकता? तुम्ही काय नुसतं म्हशीत चारता? जास्त विचारू का? पोरगी आहे का? अरे पोरगी तुम्हाला माहीत चालते आम्हाला. हा पोरीची माहीत चालते. चला वा तिकडे येऊ द्या तिकडे. बोला. पटापट पोरीले पाठवता का? हा बिलकुल. कारण मॅडम तर जीव देणार आहे. मॅडम सगळं आज 11 वाजेपर्यंत सांगा. मागच्या तर 8:30 वाजता सुट्टी घेतली होती. मग आज 11 वाजेपर्यंत बाकी बसत काढायचे. तुमचं काम लय कडक वाटते. पण कडक म्हणजे? चला होऊन जा. मग दोस्तो असा दोस्तो पाहिजे. बापाने तर चिंता नाही पण मित्राने चिंता आहे. बने काय म्हटलं जामट्ट सदाशिव इकडे पटकन इकडे. कारण मॅडम आल्या साहेब अजून माहीत आहे काय म्हणे नकत्या नाकाचा आणि शाहीर खमंडी आहे म्हणे. बयाडे मी जर खमंडी असतो तर तुले बाई म्हणून वागवलं. काही बायको म्हणून वागवलं तुला? खमंडी आहो म्हणत. आणि मले नकत्या तू नकते. मले नकत्या म्हणत तू नाही नकती. मग पण ऐकून घे. हा उर्मिला आज तेरी मेरी है दुयम की जोडी. आज उर्मिला तेरी मेरी है दुयम की जोडी. नाही तो आज करूंगा दिन भर मी तेरी कमर मै केडी. अरे वा. अरे काय म्हणतो? सांगते नाकानं. आय म्हणजे नाकानं गोष्टी सांगून राहिली. नक्त्या म्हणते नक्की. सांगते हे नाकानं घरच्या नवऱ्याच्या धाकानं. सांगते हे नाकानं घरच्या नवऱ्याच्या धाकानं. रिकामी नागपुरात राहते. काय म्हणतो? सांगते हे नाकानं नवऱ्या नवऱ्याच्या धाकानं. रिकामी नागपुरात राहते. म्हणजे नक्त्या म्हणे हे नाही काय? हे मोठ्या नाकाची नवऱ्याच्या धाकाची जिवगाणी दुसऱ्याची करते. म्हणून काय म्हणतो? फडणाऱ्याचे गजी हे डोंगरीची गजी खूप करते मजी. फडणाऱ्याची गजी खूप करते मजी. मोठ्या नाकाची नवऱ्याच्या धाका. यानंतर उर्मिला शाहीर स्टेजवर येतील आणि आपल्या राऊंडला सुरुवात करतील. अगे वैशाली. अगे वैशाली. काय करतोय दिशा? आता जायचं नाही का? पुढे जेवणाची व्यवस्था करण्याची तयारी फुल आहे. मला याच गाणं
बदलास? होय ना. कोणते बदलवलं? काहीच नाही. काय कोणते बदलवलं असत? अरे जवानी तू एवढा गुड्डा झाला का? आणि माझ्या जवानीला पाहून तरी काय करशील तू? नाही काय करशील? तुला आजपर्यंत मला हे शब्द म्हटलं नाही ना. आज तुला म्हटलं की नागपुरात राहते. मी नागपुरात राहतो माझ्या नवऱ्याला सोडून तू डोंगरी बुजरुकला जेव्हा नवऱ्याची साठी तू आले. होय ना. जातेस का? नाही जातेस का? तू आहे का हो? तयारी असं तर माझ्या नवऱ्याकीने तुला बायको म्हणून तरी ठेवते. एक तयारी आहे. नाकाच्या नकटे माझ्यामध्ये धमाक असेल तर आपल्या लेकराला नागपूर का दिल्लीमध्ये ना कुठेही शिकवू शकतो. तुला काय औकात आहे तुझी? आणि लोकांना सांगतो मी डान्सरला बसलो मध्ये 12 महिने तर डान्सरला बायको बनवलं होतंस का? मग 14 वर्षी मला शहरीचा छंद लागलं. मग त्या डान्सरला मी आपल्या घरी ठेवलं पण त्याला पैसे मला नाही फिरू दिलं. त्याला साडी घालून साडीवर फिरवलं तर बायको बनवून सर ठेवलं असं. स्वग्रात बायको नवर माणसासोबत बघवलं असत. काय हलकट आहे? जो माणूस त्या डान्सरा सोबत संभोग करत असेल ना सर, डान्सरा सोबत राहिलो असतो बायको बनवून सर ठेवलं असत तर माणसाच्या जिंदगीमध्ये काय उत्कार तू तुझी जिंदगी खराय. माणसाला सांगते दुसऱ्या शहराला शिकवशील डान्सरले बायको बनवून सर आपल्या घरी ठेवलं साड्यावरून. नक्ष्या तुला काही म्हटलं होतं का मी ना? नागपुरात राहते डोंगरी सोडून म्हणतेस तर तू. मी आजवी राहतो, मी आजवी राहतो नागपुरात. तुला काही याच्याशी लेणं देणं तू माझ्या लेकराच्या करासाठी तू बन मोहन चौधरीची बायको म्हणून सर राय. तुला ठेवते रांड माझ्या नवरा. हलकट कोच नाही तर माणूस म्हणते चला गेला बोलायचं नाही संधी नाही मिळत सर. काही शायरीचं काही खड नाहीये. शायरीची काही खड नाही. नागपूरला जायचं? अरे मी नागपूरला जाऊ बांबाला जाऊ पण माझं माझं जो परिवार आहे तो उद्ध्वस्त नाहीये तुमच्या सरी का? नाही तिथं ना नवरा तिथं ना बायको तिथं. होय होय. तू सांगतेस नक्ष
त्यांना गणवंत समजत असतील, पण मी तुला चोलर समजतो. फिल्मी दर्जा होता तुझे गाणे नाही, तेच 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 कुठेही पाहिलं तर तेच, कुठेही पाहिलं तर तेच. ऐक माझं गाणं मी काय म्हणत होता. काय म्हणता माई आईची नशी कशी तू काय साठी शिवा दिली होती.
काही असं वाटलं असल की मी या टेजवर दोनदा आलं आणि गजेंद्रजी ना मला दोनदा आणलं. हा खूप महान साईराव परवाकर साहेब. 8-8 वर्ष झाले मी एका एका गावामध्ये जातो हर वर्षी, तरी आम्हाला अभिमान नाही. हो चिरवा गाव मोद्या जवळ आहे, वर्षातून दोनदा जातो तरी आम्हाला घमंड नाही. तरी आम्ही असं म्हणत नाही तोच गाणं म्हणत नाही. प्लॅटिंग बदलवून गाणे बदलवून ती आली नाही. एका झोपात ना काही सवय लाव ना पान बंगला पान तर रोजच खातो. एखाद्यास खाव ना कपुरे पान तर खाऊ पाई पण लाव कपुरी पान खाता येतच नाही म्हणते. नाही ना नाही मग नाही मारून ना थपट मारून ना थपट मारून गायसा वायसा तेवढ्या टाकली काय आहेच काय तर पोकर चिंग आणि मला म्हणते वरतून भरशी ना पोकर फिंगर म्हणते. तुला सवय जाय का बाया जवळ जावायची होय ना का कारण तर वैशाली जवळ गेला असं म्हणतो. वैशालीचं नाव येते जास्त जवळ येते. बोल बोलाची वाट पाहतो गोष्ट येते झगड्याची. तुला मला नक्की म्हटलं नसतास तुला म्हणला ऐशी दैसी करते उंगारी म्हणलं असता मारू मग गॅंग कटोला म्हणला नसतास मी तुला बोलणं बोलण्यावाली नव्हती. पण तुला मला नागपुरात राहण्याची सांगितलं तुला नागपुरात राहण्याची झाली ना मी तर म्हणतो की माझ्या लेकरा जर तू संपर्क बनवून सारी दे तुला मी पाळतो आणि माझी साडी धुसी मी आलो इकडून तिकडे अंगावर केलो की लुगडं धुवलं टाकी टाकी तुला मोलकरी बनून नाही ठेवलं तर उर्मीला नाही लक्षात ठेवायची. बोल बोलाची वाट पाहतो गोष्ट येते झगड्याची. बोल बोलाची वाट पाहतो गोष्ट येते झगड्याची. काहीतरी कदर ठेव काहीतरी कदर ठेव. गावामध्ये त्या गजानन गजेंद्र भाऊची काहीतरी कदर ठेव त्या गजेंद्र भाऊची. त्यांनी तुला जन्म आणलं तर पाय त्याच्या डोक्या त्याच्या पायाच्या खाली चरण्याखाली डोका मांडणं नमस्कार करणं त्याचे अभिनंदन कर. या गावात दोन वेळेस आला असून तुला कोण होऊन ते का नक्की बस ना माझं